यूट्यूब चैनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। चला आता मी भेंडी नवीन पद्धतीने कशी बनवायची ते सांगणार आहे। आणि तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करत जा। चला आता माझी पद्धत सांगते तुम्हाला भेंडी कशी बनवायची। तर हे पाणी मी तुम्हाला उकळायला ठेवलेलं आहे, हे पाणी थोडं गरम झालेलं आहे मध्यम जाळावर, आणि मी त्याच्यामध्ये आता टाकणार आहे भेंडी। थोडी आपल्याला 5 मिनिटांसाठीच ती उकडून घ्यायची आहे। आणि मी त्या पाण्यामध्ये मीठ टाकलेलं आहे थोडं, आणि थोडंसं तेलसुद्धा टाकलेलं आहे त्या गरम पाण्यामध्ये। आणि आपली भेंडी तयार आहे, हे बघा आता उकडून झालेली आहे आपली भेंडी। आता ती आपण काढून घेऊया। दिसायला का मी? अरे नाही नाही। आता ही भेंडी आपण बारीक बारीक अशी कट करून घेऊया, एकदम पातळ पातळ। आणि मी आता 2 चमचे बेसन घेतलेलं आहे, 2 आडीच घेतलेलं आहे, म्हणजे मोठा चमचा आहे आपला। आणि त्याच्यात हळद टाकणार आहे मी, थोडीशी हळद टाकणार आहे। आणि परत आपण भेंडी उकळायला टाकली त्याच्यामध्ये सुद्धा मीठ टाकलं होतं, आणि आता याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला। आपली भेंडी टेस्टी बनेल। आणि आता हे मिक्स करून घेऊया। आणि आपण आता याच्यामध्ये पाणी घालूया आणि हे चांगलं असं मिक्स करून घेऊया। ले पातळे नाही आणि लय घट्टे नाही, असं मीडियम साईजला हे घ्यायचं आहे आपल्याला मिक्स करून। याला थोडं अजून पण टाकू, एवढ्या पाण्यामध्ये आता हे चांगलं प्रकारे मिक्स होईल। आणि आपण बेसनचं आणि ते हळद मीठ टाकून हे असं तयार करायचं आपलं, हे बेसनाचं लय घट्टही नाही आहे आणि लय पातळही नाही आहे, मीडियम साईजचं। आणि आपण ही भेंडी उकळून घेतलेली आहे होती ना, आता तिच्यामध्ये आपण हे मिक्स करूया। चांगलं असं भरून घेऊया त्याला। आपण पाणी उकळत आणि त्याच्यामध्ये आपल्याला 3 वेळा मीठ घालायचं आहे, परत मसाले बनवायचे असले त्याच्यामध्ये आपल्याला सुद्धा मीठ टाकायचं आहे, म्हणजे 3 वेळा आपल्याला मीठ टाकायचं आहे याच्यामध्ये। आता हे झालेलं आहे आपलं तयार, आता आपण हे मसाल्याकडे जाऊ। ही गरम झालेली आहे, त्याच्यामध्ये थोडं तेल टाकायचं आहे, थोडं जास्त टाकूया भेंडी। त्याच्यामध्ये थोडं आपलं जिरं टाकायचं आहे, तर जिरं झालेलं आहे। आपण आता बारीक चिरलेला कांदा टाकूया त्याच्यामध्ये, आणि हे लसणाची बारीक हे पेस्ट केलेली आहे, लय बारीक नाही आणि लय ठोकर नाही,
अशी मीडियम साइज ची केलेली आहे, ती पण सुद्धा त्याच्यामध्ये टाकून देऊया। आपण आता मसाले तयार करत आहे ना, त्याच्यामुळे आपला कांदा असा मीडियम साइजला असा लालसर झाला असा भाजून घेऊया। आपण आता त्याच्यामध्ये मसाले घालूया। एक चमच हा बारीक घरचा मसाला टाकूया, थोडा अजून मसाला घालूया। त्याच्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट घालूया, आणि आपण आता पॅटर्न तयार केलेलं ते सुद्धा त्याच्यामध्ये टाकूया। ते मीडियम जाळच हे करून घ्यायचं, कारण आपलं चांगलं झालं पाहिजे। किती तार तुटत आहे आता नंतर बघा। भेंडी तयार आहे आपली, बघा किती मोकळी मोकळी झालेली आहे। आणि माझ्या वेगळ्या पद्धतीने मी भेंडी बनवलेली आहे, बघा तुम्हाला नक्की आवडेल। साधी आणि पटकन होणारी भेंडी 10 मिनिटात तयार, आणि खायला सुद्धा खूप छान लागती। तुम्ही एक वेळेस करून बघसाल ना तर खूप छान लागेल तुम्हाला पण। आणि माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा। लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।